बहुत गलत हो चुका है, मेरी जात को गाली दिया गया है भर ऑफिस में, पीएफ ऑफिस में, अमित वशिष्ठ और निखिल चंद्र जोड़े ने मेरे से 50 लाख की डिमांड की गई है, मेरे से फिजिकल रिलेशन बनाने का डिमांड रखा गया है, जो कि मैंने एक्सेप्ट नहीं करने के बजाय उन्होंने मेरे हस्बैंड को डिसमिस कर दिया जॉब से। जर कारवाई झाली नाही तर या गेट मध्ये आम्ही धरणे आंदोलन चालू करणार, आणि जोपर्यंत अमित वशिष्ठवर कारवाई होत नाही, जोपर्यंत निखिल जोडेवरती कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, याची नोंद इथल्या वरिष्ठांनी घ्यावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। तृणाली मनीष कुमार पांडे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये केलेल्या तक्रारीवर न्याय देण्यासाठी आंबेडकर चळवळीतील सामाजिक संघटना रिपब्लिकन संघर्ष दल महाराष्ट्र प्रदेश यांनी पुढाकार घेऊन तृणाली मनीष कुमार पांडे यांच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत गैरव्यवहाराप्रकरणी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय गोळीबार मैदान पुणे येथील श्री अमित विशिष्ट रिजनल पीएफ कमिशनर व निखिल चंद्र जोडे रिजनल पीएफ कमिशनर यांच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 1 जानेवारी रोजी प्रदेश अध्यक्ष संजय भीमाले यांच्या नेतृत्वाखाली संवैधानिक व लोकशाही मार्गाने अप्पर केंद्रीय आयुक्त भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालय गोळीबार मैदान येथे जवाब दो निषेध धरणे आंदोलन करण्यात आले। अप्पर केंद्रीय आयुक्तांनी पीडित महिलेला मदत व न्याय द्यावा, तसेच आरोपींचे निलंबन करून चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। मैं ये कहना चाहती हूँ कि मेरे साथ जो भी गलत हुआ है उसके ऊपर इन दोनों को FIR दर्ज होनी चाहिए, इन दोनों के ऊपर, जो कि अभी तक नहीं हुई है। मैं 9 महीने से भटक रही हूँ, हर जगह भटक रही हूँ कि इनके दोनों के ऊपर FIR दर्ज हो। यहाँ ऑफिस में भी ये मैंने कंप्लेंट लेटर दिया था, जो कि इन लोगों ने एक्शन नहीं लिया गया, इसलिए मैंने यहाँ पर आंदोलन खड़ा की हूँ। इनके CPFC को भी भेजा था, वहाँ से भी कोई भी जवाब नहीं आया, इसलिए आज मुझे आंदोलन करना पड़ रहा है इनके अगेंस्ट। पुणे शहराला विद्येचा माहेरघर म्हटलं जातं, आणि या पुणे शहराच्या विद्येच्या माहेरघरामध्ये आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांचा या पुणे शहराला वारसा आहे, आणि या पुणे शहरामध्ये एका दलित महिलेला या भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे, खरोखर पुणे शहराची मान शर्मेने खाली जाण्याची ही घटना या ठिकाणी घडलेली आहे। एका दलित महिलेला तिचा पती या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना केवळ त्यांचा वैयक्तिक काय आर्थिक व्यवहार जो झालेला आहे त्या आर्थिक व्यवहाराच्या कारणामुळे या ठिकाणी मनीष कुमार पांडे यांना निलंबित करण्यात आलं, परंतु या ठिकाणी त्यांचे जे वरिष्ठ आहेत अमित वशिष्ठ आणि निखिल चंद्र जोडे हे स्वतः बेलवर बाहेर आहेत, पण त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे। परंतु मनीष कुमार पांडे यांचा वैयक्तिक गावाकडे आर्थिक व्यवहार झाल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्यासंबंधी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, आणि यासंबंधीचं विनवणी करण्याकरता मनीष कुमार पांडे यांच्या पत्नी वृषाली पांडे हे त्या ठिकाणी अमित वशिष्ठ आणि निखिल चंद्र जोडे यांना विनंती करायला गेलेले असताना त्या ठिकाणी अमित वशिष्ठ आणि निखिल चंद्र जोडे यांनी त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करून त्यांना त्या ठिकाणी शरीरसुखाची मागणी केली, आणि शरीरसुखाची मागणी करून त्यांना 50 लाख रुपयाची मागणी केली। अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गैरवर्तन संबंधित निखिल चंद्र जोडे आणि अमित वशिष्ठ यांनी केलेलं आहे, आणि याच्या निषेधार्थ रिपब्लिकन संघर्ष दल, भीमछावा सामाजिक संघटना, श्यामभाऊ गायकवाड आहेत, विविध पक्ष संघटनेचे लोक आहेत, या ठिकाणी जोपर्यंत वृषाली मनीष कुमार पांडे यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन संघर्ष दल संबंध दलित समाज, मागासवर्गीय समाज वृषालीताईच्या पाठीशी उभं राहून निखिल चंद्र जोडे आणि अमित वशिष्ठ यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, कारवाई करत नाही, आणि ही कारवाई या कार्यालयामध्ये जी घटना घडलेली आहे ही कारवाई या घटनेमध्ये घडलेली आहे, या कार्यालयामध्येच वरिष्ठांनी कारवाई केली पाहिजे। परंतु जर कारवाई झाली नाही तर या गेटमध्ये आम्ही धरणे आंदोलन चालू करणार, आणि जोपर्यंत अमित वशिष्ठवर कारवाई होत नाही, जोपर्यंत निखिल जोडेवरती कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, याची नोंद इथल्या वरिष्ठांनी घ्यावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। हे अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे। एका दलित महिलेला तू ब्राह्मणाशी का लग्न केलं, माझ्याशी शरीर सुखाची मागणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्या दलित महिलांचं कुणाबरोबर लग्न करायचं, कुणाबरोबर राहायचं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि या संदर्भात त्यांनी आयोगाकडे तक्रार केली, परंतु पोलिसांनी पण हात मिळवणी करून या महिलेंची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज रिपब्लिकन संघर्ष दल असेल, भीमछाव संघटना असेल, आम्ही सर्व
सर्वांच्या माध्यमातून या दलित महिलेला न्याय देण्याकरता आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितच यापुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो।